सांगली पालकमंत्री जयंत पाटील तासगाव दौऱ्यावर होते. चार दिवसापूर्वी वादळी वाऱ्यानं घराची पत्रे तसेच शेतकऱ्यांचं हजारो एकर द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाले आहेत. ती पाहणी करण्याकरता जयंत पाटील आले होते. चार दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसाने सर्व शेतकऱ्यांचं कोट्यावधीचं नुकसान झालं आहे. पालकमंत्री द्राक्षबागेची पाहणी करत असताना शेतकऱ्यांना गहिवरून आलं होतं. त्यानंतर संभाजी धिटे यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली आपबीती अक्षरशः रडून सांगितली. त्यामुळं संभाजी धिटे यांना मदत मिळते का, जयंत पाटील हे मदत करणार का, हे पाहावं लागेल. कालच्या 18 तारखेला जो तासगाव आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सांगली जिल्ह्यामध्ये जे गारपीट झाली, त्या गारपीटमध्ये या सांगली जिल्ह्यातला संपूर्ण शेतकरी आज होरपळून निघालेला आहे. आणि होरपळून निघालेला असताना आज या पालकमंत्री साहेब जयंत पाटील साहेब आमच्या या तासगाव वासुंदे गावामध्ये त्यांनी जरूर भेट दिलेली आहे. परंतु माझे या राज्य शासनाला माझे कळकळीची नम्रतेची विनंती आहे, या शेतकऱ्याला खरोखर तुम्ही न्याय द्या. आ पोकळं आश्वासन देऊन आमची पोटं भरली जाणार नाही, ती शेतकरी सुकवलं जाणार नाही. आज या कोरोनामुळं आर्थिक ह्या देशाचं संकट म्हणजे एवढं वाढलेलं आहे, शेतकरी भिकल लागण्याची वेळ आली आहे. त्याच्या बायका पोरांनी खायला अन्न नाही, शिक्षणाला त्याचा पैसा नाही, आणि आज शेती विकण्याची वेळ आली आहे. मी सुद्धा माझी स्वतःची शेती विकून बँकाचे कर्ज भागवलेले आहेत. माझ्या संबंधित नातेवाईकाचं मी देणं मला देणं भाग पडलेलं होतं. काय माझ्या औषध दुकानात मला देणं भाग पडलं, माझी जमीन विकून मला देणं भाग पडलेलं. अशी वेळ या राज्य शासनानं खरोखर माझी कळकळची विनंती ऐकून घेतली पाहिजे. दुसरा संभाजी या महाराष्ट्रामध्ये पैदा करू नका, शेतकऱ्याला तुम्ही खरोखर न्याय द्यायला पाहिजे, पोकळ आश्वासन देऊ नका. या खरं आज जयंत पाटील साहेब तुम्ही आज वासुंबे गावामध्ये आला या आज या आणि आज वहिनी साहेब सुद्धा वासुंब्याला येऊन गेलेल्या त्या. परंतु माझ्या शेतकऱ्याचं एवढं गारपीट नुकसान झालेलं आहे, पुढल्या वर्षी सुद्धा त्या बागेमध्ये घड लागणार नाही. आज द्राक्षेतीच्या बागेत बघा मिळणार नाही, पण नक्कीच तुम्हाला त्या गळ्यामध्ये रुद्राशी घालून फिरायची वेळ येऊन देऊ नका. हीच माझी विनंती आहे. जयंत साहेब जयंत पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही अशी तरतूद करू, आज त्यांनी बघडलेलं आहे, पाणी केलेलं आहे. आज आमच्या गावातला एक त्या 18 तारखेला सुद्धा एक लहान मुलगा सुद्धा त्याचा मृत्युमुखी पडलेला होता, त्याला सुद्धा त्याने आज थोडीफार म्हणजे मदत दिलेली आहे. परंतु आज या संपूर्ण शेतकऱ्याची जी मदत केली पाहिजे आहे, कोरडभाऊ शेतकरी आहे ती त्यांना सुद्धा बी बियाणं त्याच्या बांडावर आणून पोच केलं पाहिजे आहे. ह्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण भाजीपाला असेल, द्राक्षबागातील शेती असेल, ऊस असेल, केळी असेल, संपूर्ण शेतीची वाट लागलेली आहे. आणि या खरोखर या खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याकडे या शेतकऱ्याचा राजा म्हणून तुम्ही बघितलं पाहिजे आहे. हीच आमच्या एवढी अपेक्षा आहे.